स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले एमपीएससी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राइब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल पाटील एमपीएससी ऑनलाईन अकॅडमी हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची भरती निघालेली आहे त्याविषयीचीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पण आपल्याला जागा कशा आहेत, तसेच आपल्याला एज्युकेशनल क्रायटेरिया काय लागणार आहे, एक्सपिरियन्सची अट आहे का, जागा किती आहेत, त्यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले एमपीएससी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळेल. तर मित्रांनो, वेळ न तवडता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 2020 भरती निघालेली आहे. यासाठी पदाचं नाव आहे सहाय्यक प्राध्यापक. याच्यासाठी पदसंख्या त्यांनी सांगितलेली आहे 3 आणि अर्ज पद्धती आहे ऑफलाईन, म्हणजेच तुम्हाला तिथे विद्यापीठामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020. या अवधीतच आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. आपल्याला इतर कोणत्याही वेबसाईटवर तसेच पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा अर्ज करायचा नाही आहे, तर सरळ आपल्याला विद्यापीठामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला अर्जाचा नमुना दिला जाईल आणि त्यानुसारच तुम्ही तो फॉर्म भरून तिथे सबमिट करायचा आहे. यासाठी आपल्याला लास्ट डेट किती आहे, 20 नोव्हेंबर 2020. तर मित्रांनो, इथे पाहू शकता पुणे युनिव्हर्सिटी भरती 2020 जॉब डिटेल्स दिलेले आहेत. डिपार्टमेंट नेम आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि रिक्रुटमेंट नेम आहे पुणे युनिव्हर्सिटी रिक्रुटमेंट 2020. नेम ऑफ द पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर. याच्या टोटल वॅकन्सीज आहेत 3. ऍप्लिकेशन मोड आहे ऑफलाईन आणि ऑफिशियल वेबसाईट आहे unipune.ac.in. ह्यावर तुम्हाला फक्त नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो, पण तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असल्यामुळे थेट विद्यापीठामध्ये जाऊनच अर्ज करायचा आहे. यासाठी मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली आहे पहा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे डिग्री इन एम ए ऑर एम एस सी, म्हणजेच तुमचं एम ए असेल तरी चालेल आणि एम एस सी असेल तरी चालेल. त्याच्यासाठी व्हॅकन्सी डिटेल्स आहेत. असिस्टंट प्रोफेसरसाठी 3 आहेत व्हॅकन्सी, त्यातील 2 किंवा 1 एम एस सीचे असेल, 1 किंवा 2 एम एचे असेल. त्यामुळे तुमचे एम ए किंवा एम एस सी झालं असेल तरी चालू शकतं, बी एडची इथे अट सांगितलेली नाही आहे. ह्याच्यासाठी मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ऑफलाईन ॲप्लिकेशन सांगितलेलंच आहे मी 11 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020. या 9 दिवसातच अर्ज आपल्याला ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर एम ए किंवा एम एस सी झाला असाल आणि तुम्ही पुण्याच्या आसपास राहणारे असाल किंवा महाराष्ट्रात कोठेला असाल आणि तुम्हाला जर पुणे विद्यापीठात काम करू इच्छित असाल तर तुम्ही नक्की ह्यासाठी अर्ज करा मित्रांनो. डिग्री इन एम ए किंवा एम एस सी असेल तर 3 जागा आहेत आपल्याला आणि 20 नोव्हेंबर 2020 लास्ट डेट आहे. तर मित्रांनो, असेच अपडेट हवे असतील तर आपले एम पी एस सी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. तसेच तुम्ही अजूनसुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, एम पी एस सी यू पी एस सी देत असाल तर अनअकॅडमी जे की भारतातील सर्वात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन येत आहे विविध प्रकारचे कोर्सेस, ज्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल, तसेच विविध आपल्या सरळसेवेचे एक्झाम असतील. सर्व प्रकारच्या एक्झामसाठी महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला ऑनलाईन प्रकारे शिकवणार आहेत. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, टेस्ट पेपर या प्रकारे तुमची स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकारे तयारी करून घेतली जाईल. तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, वर्किंग प्रोफेशनलमध्ये असाल किंवा फुल टाईम प्रिपरेशन करणारे असाल, तुमच्या शेड्यूलनुसार तुमची उजळणी करून घेतली जाईल. यासाठी मित्रांनो, तुम्हाला अनअकॅडमी हे ॲप प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो, तुम्ही जर पाटील प्रफुल्ल 107-1512 हा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला प्रत्येक फीवर 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला परवडणाऱ्या किमतीत आपल्याला अनअकॅडमीने हे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्हाला 10% डिस्काउंट मिळाल्यावर 1 महिन्याची फी होईल 1710 रुपये, 3 महिन्याची होईल 4275 रुपये, 6 महिन्यासाठी 7695 रुपये आणि 1 वर्षासाठी 9405 रुपये. 2 वर्षाची फी होते 13680 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छित असाल, लवकरात लवकर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर नक्कीच अनअकॅडमीला जॉईन व्हा.